सर्व सहकारी मित्र आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हृदयस्पर्शी झाला या कार्यक्रमामुळे आम्ही तुमच्यात आणि तुम्ही आमच्यात आलोत मनाने तेव्हा एवढा आनंद झाला की तो वर्णन करता येणार नाही माझ्या घरी दोन तीन दिवसाखाली या कार्यक्रमाचे संचालक मिलिंद बाबजे आणि आनंद टाकळकर आले पत्रिका पाहिली कार्यक्रम कसा असेल काय नाही थोडासा विचार करू लागलो आपल्याला जर थोडंसं बोलायला मिळालं तर बरं राहील असं हे मनात येऊ लागलं इथे आल्यावर मी कार्यक्रम पत्रिका पाहिली दोघांनाच प्रतिक्रिया व्यक्त करता येईल असं ह्याच्यात लिहिले म्हटलं आपला नंबर गेला श्रोता म्हणून आलो आणि वक्ता झालो एवढंच नव्हे तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अध्यक्षपद आमच्या गळ्यात पडलं खरं म्हणजे अध्यक्षांनी कमी बोलायचं असतं म्हणूनच त्याला अध्यक्ष करायचं असतं परंतु मी फार कमी बोलणार नाही <laughs> तुमची मानसिकता तयार व्हावी एवढ्यासाठी मित्र हो विचारांचं काहोर आहे डोक्यामध्ये सगळ्याच गोष्टी आम्ही सांगू शकत नाहीत सांगू इच्छितो पण सांगू शकत नाहीत वेळेचं बंधन आहे तुम्ही या मार्गदर्शकांनी घडवलं वगैरे असं म्हणता हे घडवलं बिडवलं काही नाही तुमच्यासाठी आम्ही काय केलं तत्कालीन वेळी तुम्हाला आम्ही मार्ग दाखवला आणि त्या मार्गाचं क्रमण करायला सांगितलं ज्यांनी ज्यांनी तो मार्ग स्वीकारला ते ते यशस्वी झाले वेगवेगळ्या क्षेत्रातले तुम्ही आहात आमच्या मार्गदर्शनाचा परिणाम जर झाला असता तुमच्यावर संपूर्णत तर तुम्ही एकाच मार्गाला गेला असतात <laughs> आणि ते योग्यही झालं नसतं कोणी डॉक्टर आहात कोणी इंजिनियर आहात कोणी शिक्षक आहात शिक्षक म्हणजे माझ्या जातीचे शिक्षकासारखा व्यवसाय दुसरा नाही आम्ही खुश आहोत खुश राहणार आनंदात जाणार एवढं महत्त्व कशात नाही मित्र हो तुम्हा विद्यार्थ्यांचा केवढा आशीर्वाद मिळाला आहे हे सांगणं शक्य नाही मी प्राथमिक शिक्षक होतो एकदम टोकाचं बोलतो महाविद्यालयीन मार्गदर्शक झालो प्राचार्य झालो मी मॅट्रिक डी एड होतो एम ए यम एड पी एच डी झालो हे सांगण्याचं कारण तुमचा आशीर्वाद मला लागला मी आंबाजोगाई सोडून बाहेर जाऊ शकत नव्हतो मी महाराष्ट्रभर फिरलो त्याचं कारण ह्या योगेश्वरीचं वातावरण विद्यार्थ्यांचा आशीर्वाद हे प्रामुख्यानं आहे अंबाजोग्यासारखं शहर मला महाराष्ट्रात कुठं दिसलं नाही इथले मार्गदर्शक इथलं शैक्षणिक वातावरण विचारांची ठेवण आणि शिक्षक नैतिक या नात्याने आमचं नैतिक कर्तव्य या ठिकाणी पार पाडता आलं हे आमचं श्रेय आहे मित्र हो याच्यामध्ये लिहिलं या पत्रिकेमध्ये की त्याच्यावर थोडंसं मला बोलायचं आहे पुस्तकातले धडे शिकवलेत तुम्ही आम्ही पुस्तकातले धडेच शिकवलेत असं नाही तर पुस्तकाच्या बाहेरचं सुद्धा शिकवलं आहे म्हणून तुम्ही स्वावलंबी झालात यशस्वी झालात ज्ञानाचे घडेही भरले तुम्ही आम्ही ज्ञानाचे घडे भरले नाहीत ते तुम्ही भरले आमच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं आहे जगण्याचा धडाही शिकवला तुम्ही तुम्ही प्रामाणिकपणे आम्ही केलेले संस्कार आत्मसात केले म्हणून हे शक्य झालं आणि मनाचा घडाही भरला तुम्ही थेंबे थेंबे तळेसाचे अनेक गुरुवर्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन तुमच्या कामी आलं काळही तो तसाच होता मित्र हो आता काळ फार बदललेला आहे माझा मार खालेले विद्यार्थी अनेक आहेत तुमच्यापैकी त्या हातवर झाली <laughs> त्याचं चा चीज झालं आता नुसतं जोरात बोलण्याची ताकद नाही आमची तुमच्या आईवडिलांनी आमची भेट घ्यायची आणि सांगायचं सर तुमचं नाव सांगतोय मुंढे सरांनी मारलं म्हणून याला माझ्या समोर हाना आम्ही त्यांना जाऊ द्यायचं आणि आतमध्ये घ्यायचं खोलीमध्ये आणि असा चोपवायचा पुन्हा आमची तक्रार होणे नाही आता नुसतं बोलायची तयारी नाही बोलायची ताकद नाही बोलायची हिंमत नाही, नाही। माझ्या मुलाच्या मनावर परिणाम होईल अरे नको होऊ देऊ दिव। जाऊ देऊ आया आम्हाला काय करायचं काळाबरोबर आपणही बदलला पाहिजे काळ जसा बदलेल तसा आपण बदललं तरच आपल्याला यश मिळतं अन्यथा नाही तुम्हाला आम्ही मन लावून शिकवलं शिकविण्यापेक्षा शिकण्याला विशेष महत्त्व आहे थोडा प्रशिक्षण शाखेत गेलो मी पुढे पुढे पी एच डी वगैरे झाल्यावर शिकविण्याला महत्त्व नाही त्या काळामध्ये फार जुन्या काळामध्ये शाळा नव्हत्या शिक्षण नव्हतं निसर्ग हा गुरु होता सर्वात श्रेष्ठ आई आणि वडील आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आई वडील तुमचे खरे गुरु आहेत आमचा नंबर फार लागतो उशिरा पण एक लक्षात ठेवा शिक्षकाचं महत्त्व सांगतो आई वडील स्वतःच्या मुलाला घडवतात शिक्षक दुसऱ्यांच्या लेकरांना घडवतो स्वतःच्या मुलांना तर कोणीही मार्गदर्शन करील तुम्हाला मन लावून शिकवल्याचा परिणाम काय झाला माझ्यावर आमच्यावर आमचीही मुलं मन लावून शिकली आणि यशस्वी झाली ह्या बॅचला नव्हती अगोदर नंतर होती तुमच्यासारखेच यशस्वी आहेत तेव्हा आम्ही खूप आनंदी आहोत तुम्ही हा कार्यक्रम घेतल्यानं आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही खूप खूप विचार आहेत घडवण्याचं वगैरे काय असतं बघा मूर्तिकार मूर्ती घडवतो म्हणजे काय करतो दगडामध्ये अगोदरच मूर्ती लपलेली असते तो दगडाचा अनावश्यक भाग बाजूला काढतो आणि मूर्ती साकार होते तद्वच शिक्षकाचं काम आहे तुमच्या अंगी असलेले विविध प्रकारचे गुण सद्गुण लक्षात घेऊन तुम्हाला वळण लावण्याचा त्यावेळी प्रयत्न केलेला आहे आणि तुमचीच बॅच नव्हे तर अशा अनेक बॅचेस गेल्या तुमचा आणि माझा चाळीस वर्षापूर्वीचा अनुभव आहे मी पंचाहत्तर सर्व्हि सर्विसला लागलो ऐंशी एक्क्याऐंशी एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक 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 ब्याऐंशी तुम्ही माझ्याकडे होतात पुढं मी हायस्कूलला नव्हतो सांगण्याचं तात्पर्य बरोबर आहे कॅल्क्युलेशन विचार करून सांगतोय चाळीस वर्षापूर्वीची तुम्ही आम्हाला आठवण करून दिलात आमचं ह्या कार्यक्रमानं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही गुरुजनांची तत्पूर्वी आईवडिलांची त्यानंतर ज्या वातावरणात आपण राहतो त्या वातावरणाची जाणीव ठेवील तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो हो तुम्ही तुमच्या मुलांची शैक्षणिक पात्रता वाढवा गुणवत्ता वाढवा आणि त्यांना यशस्वी करा आईवडिलांची सेवा करा आणि आनंदी राहा सर म्हणाले कोणी म्हातारा दिसलं वगैरे दिसणं वेगळं आणि असणं वेगळं मी तु मी तुम्हाला म्हातारा दिसतो माझं वय सत्तर वर्ष आहे पण मी म्हातारा नाही कसं वाटलं बरं वाटलं हां <laughs> तुम्ही बरं वाटलं म्हणलं की मला आनंद वाटतो ठीक <laughs> आहे मित्र एकत्रित आलो खूप खूप आनंद वाटला मला ह्या विद्यार्थी मंडळाने संयोजकाने संचालकाने अध्यक्षस्थान दिलं खरं म्हणजे अवघडच झालं पण सवगड कसं करायचंय त्याचा बसल्या बसल्या थोडासा विचार केला बारहाल जमलं जमायला पाहिजे कुठलीही गोष्ट जमायला पाहिजे मी प्रामुख्याने गणित विषय शिकवत होतो एर्या गबाळ्याचे काम नव्हे फार गुरु भेटतात आम्हाला हा हा मला एक गुरु भेटला स्कॉलरशिपच्या पाठात शंभर शिक्षकांना मार्ग एका मिनटात सांगतो मार्गदर्शक म्हणून मी गेलो मी म्हणालो स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना पन्नास गुणांची पन्नास प्रश्न असतात शंभर गुण असतात प्रत्येकी दोन गुण असतात पन्नास मिनटात पन्नास प्रश्न सोडवायचे असतात दहा मिनटं राहिलेली असे नंतर अगोदर वगैरे वगैरे सांगितलो एक गुरु भेटला तुमच्याकडे हात का बरं का तुम्ही नाही तुम्ही सगळे शिष्य आहात आवा म्हणला गप्पा मारू नका मी म्हणलं मी गणित शिक्षक शिक आहे माझ्या नादाला लागू नको तो म्हणला असल्या गप्पा मला खूप ऐकायला मिळाल्यात प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते सांगा ते तर सोडवणारच आहे पन्नास प्रश्न पन्नास मिनटात सोडवणार आहे पण त्याला दम पडणार नाही केव्हापासून स्कॉलरशिप शिकवता तुम्ही त्याने सांगितलं मी पंधरा वर्षापासून शिकवतो मी त्याला सांगितलं मी पंचवीस वर्षापासून शिकवतो तुझा मी गुरु आहे त्याला समजलं नाही एक या अंकाचा प्रश्न विचारला मी फक्त एक त्याला सांगितलं एक हा अंक मूळ संख्या आहे का संयुक्त संख्या आहे तो म्हणाला मूळ संख्या आहे मी म्हणालो चुकलं तो म्हणाला संयुक्त संख्या आहे मी म्हणालो चुकलं गणित शिक्षक आहे मी तुला वर्गात बसण्याचा अधिकार नाही तुम्हाला नाही वर्ग का त्याला म्हणा त्याला वर्गाच्या बाहेर काढ अगोदर आणि इतर विद्यार्थ्यांना विचारलं कोण सांगू शकतो शंभर शिक्षकातून दोनच हातवर झाले बरोबर ह्यांना येते असं मी समजलो आणि त्यांनीच उत्तर दिलं एक हा अंक मूळ संख्या नाही किंवा संयुक्त संख्या नाही तर ती नैसर्गिक संख्या आहे ह्याचं त्याचं अपेक्षित उत्तर होतं मित्र हो। क्षेत्र कोणतंही असो त्याच्यामध्ये स्किल असलं पाहिजे तुम्ही गणित शिकवा मराठी शिकवा काही शिकवा का शिक्षकाचं क्षेत्र मार्गदर्शन करण्याचं त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या व्यवसायात आहात